17व्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत, 542 जागांपैकी 347 मतदारसंघांवर निर्विवाद वर्चस्व. सबका साथ सबका विकासचा नारा बुलंद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम, रालोआला स्पष्ट जनादेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा दणदणीत विजय. राहुल गांधी यांचा अमेठीत धक्कादायक पराभव, प्रज्ञासिंग ठाकूर भोपाळमधून विजयी. राज्यातल्या 48 जागांपैकी भाजपा शिवसेना युतीला 41 जागांवर घवघवीत यश, मुंबईतल्या 6 जागांवर युतीचं निर्विवाद वर्चस्व. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राखला गड, मात्र अनेक मतदारसंघात पराभवाचा धक्का. काँग्रेस पक्षाला चंद्रपूरची 1 जागा राखण्यात यश, मात्र प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेची मुसंडी, औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडी समर्थित एमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर. आणि विदर्भातल्या 10 जागांपैकी 2 जागा वगळता उर्वरित 8 जागांवर युतीचा झेंडा, अमरावतीत नवनीत कौर राणा यांचा आश्चर्यकारक विजय दृष्टिपथात. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. 17व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार 542 जागांपैकी भाजपा प्रणित लोकशाही आघाडीनं 349 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. रालोआनं केंद्रात सत्ता स्थापनेच्या दिशेनं निश्चित वाटचाल सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशभरातल्या मतदारांनी पूर्ण विश्वास दाखवला असून त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोठा जनादेश दिला आहे. काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीनं आतापर्यंत 85, अन्य पक्षांच्या 108 उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतल्याचं चित्र आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजपानं 3, नॅशनल कॉन्फरन्सनं 2 तर अपक्ष उमेदवारानं 1 जागेवर विजय मिळवला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसनं 8, आपनं 1 तर भाजपानं 2 जागांवर विजय मिळवला आहे. हरियाणात 10 पैकी 10 जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. गुजरातमध्येही 26 पैकी 26 जागांवर भाजपा उमेदवार विजय ठरले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये 4 पैकी 4 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. राजस्थानमध्ये भाजपानं 24 जागांवर विजय नोंदवला. दिल्लीतही 7 पैकी 7 जागा भाजपा उमेदवारांनीच काबीज केल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपाला 28 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. महाराष्ट्रात भाजपानं 23, शिवसेनेनं 18, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 तर एमआयएमनं 1 आणि 1 अपक्ष उमेदवारानं विजय नोंदवला आहे. ओदिशामध्ये भाजपाला 8 जागा मिळाल्या असून बीजेओला 13 जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकमध्ये भाजपानं 24 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसनं 2 जागांवर तर 1 जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. केरळमध्ये काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. झारखंडमध्ये भाजपाचे 11 उमेदवार विजयी झाले असून झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. दादरा नगर हवेलीच्या एकमेव जागेवर भाजपा उमेदवार विजयी झाला आहे. या निकालाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, आपण सगळे पुन्हा एकदा विकास आणि समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करत मजबूत आणि एकात्मिक भारताची उभारणी करू असं म्हटलं आहे. देशभरातल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले असून विजयी भारत अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा विजय संपूर्ण भारताचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. सबका साथ सबका विकास और सबका विश्वास असा नारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, आपण जनतेनं दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत असल्याचं सांगितलं. निकालानंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी या विजयाबद्दल नरेंद्र मोदी आणि रालोआचं अभिनंदन केलं आहे. आमची लढाई विचारधारेची असून आम्ही हा लढा पुढेही सुरू ठेवू असं राहुल गांधी म्हणाले. कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. अमेठीमध्ये स्मृती इराणी यांच्या विजयाबद्दलही राहुल गांधी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. 17व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असली तरी चित्र मात्र स्पष्ट झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून 6,68,767 मतं घेत प्रतिस्पर्ध्यावर प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. अमेठी या गांधी घराण्याच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी थक्कादायक पराभव केला आहे. मात्र वायनाडमधून राहुल गांधी यांनी 7,45,555 मतं घेत प्रचंड मोठी आघाडी घेतल्यानं या मतदारसंघात त्यांचा नक्की विजय होईल असं चित्र आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगरमधून प्रचंड मोठी आघाडी घेतल्यानं त्यांचा विजयही नक्की मानला जात आहे. अमित शाह यांना आतापर्यंत 8,89,925 मतं मिळाली आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून 5,32,554 मतं मिळवत मोठ्या आघाडीवर आहेत. या जागेवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग लखनौमधून 6,27,881 मतं मिळवत मोठ्या आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी समाजवादी पार्टीच्या पूनम शत्रुघ्न सिन्हा बऱ्याच पिछाडीवर आहेत. राज्यवर्धन सिंग राठोड जयपूर ग्रामीण मतदारसंघातून तर हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून प्रचंड मोठ्या आघाडीवर असल्यानं ही जागा ते नक्की जिंकतील असं चित्र दिसत आहे. भाजपाच्या प्रज्ञासिंग ठाकूर भोपाळ मतदारसंघातून 7,87,481 मतं घेत मोठ्या आघाडीवर असल्यानं काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्यावर प्रज्ञा सिंग यांचा विजय निश्चित मानला जात आहे. हरसिमरत कौर बादल यांनी भटिंडामधून आघाडी घेतली आहे. मनेका गांधी सुलतानपूरमधून तर मुलायम सिंग यादव यांनी मैनपुरी मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. द्रमुकचे ए राजा तसंच समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनीही नजीकच्या प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेतली आहे. द्रमुकचे दयानिधी मारन काँग्रेसचे शशी थरूर तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला देखील आघाडीवर आहेत. द्रमुकच्या एम कनिमोई तर काँग्रेसचे कार्ती चिदंबरमही आघाडीवर आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पिछाडीवर असून इसुद्दीन ओवेसी हैदराबादमधून पिछाडीवर आहेत. काँग्रेसच्या अनेक दिग्गज उमेदवारांना या निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागत आहे. गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे तर सासाराम मतदारसंघातून मीरा कुमार पिछाडीवर आहेत. अनंतनागमधून मेहबूबा मुफ्ती यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पिछाडीवर आहेत. कर्नाटकमध्ये हावेरी कोप्पल आणि बीजापूर लोकसभा मतदारसंघात भाजपानं विजय मिळवला आहे. राज्यातल्या सर्व 48 जागांचे कल स्पष्ट झाले असून सेना भाजपा महायुती 41 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 इतक्याच म्हणजे 6 जागांवर विजय आघाडी मिळालेली दिसते आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत तर सातारा आणि रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्णायक आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते पराभवाच्या छायेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत कौर राणा आघाडीवर आहेत. काँग्रेसला मात्र या निवडणुकीत मोठं अपयश मिळताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत. यवतमाळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरेही पिछाडीवर आहेत. सुशीलकुमार शिंदे आणि अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरही पराभवाच्या छायेत आहेत. चंद्रपूरमध्ये मात्र केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पिछाडीवर असून नव्यानं शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांनी त्यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. मुंबईतले दोन निकाल हाती आले असून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांचा पराभव केला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या जागी कोटक यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ही जागा बरीच चर्चेत होती तर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा 1.5 लाख मतांनी पराभव केला आहे. उर्वरित चारही जागांवर सेना भाजपा युतीच्या उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. काँग्रेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे चर्चेत असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी निर्णायक आघाडी घेतली असून शेट्टी यांचा जवळपास विजय निश्चित आहे. तर उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर आघाडीवर असून काँग्रेसचे संजय निरुपम पिछाडीवर आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे ए आर अंजारिया तिसऱ्या स्थानावर आहेत. दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनीही काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्याविरोधात सातत्यानं मोठी आघाडी कायम ठेवली आहे. रालोआ सरकारच्या काळात केलेल्या विकासकामांमुळे हा विजय मिळाला अशी प्रतिक्रिया शेवाळे आणि अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
17व्या लोकसभेत विदर्भाच्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे. 10 जागांपैकी चंद्रपूर आणि अमरावती वगळता भाजपा सेना युतीच्या उमेदवारांनी विजयाची पताका फडकावली आहे. नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांनी 1.5 लाख मतांची निर्णायक आघाडी घेतली असून काँग्रेसचे नाना पटोले यांना मागे टाकत विजय खेचून आणला आहे. चंद्रपूरमध्ये मात्र केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पराभवाच्या छायेत असून काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळू धानोरकर सुमारे 13,000 मतांनी आघाडीवर आहेत. पश्चिम विदर्भात अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पिछाडीवर असून युवा स्वाभिमान पार्टीच्या नवनीत कौर राणा यांनी सुमारे 37,000 मतांनी आघाडी घेतली आहे. राणा यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. वर्ध्यातून विद्यमान खासदार रामदास तडस आघाडीवर असून काँग्रेसच्या चारुलता टोकस पिछाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रामटेकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांच्यावर आघाडी घेतली आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्याच भावना गवळी यांनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यावर 95,000 मतांनी आघाडी घेतली आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुथे यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे. गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते आघाडीवर असून काँग्रेसचे डॉ नामदेव उसेंडी दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे रमेश गजभे तिसऱ्या स्थानावर आहेत. नेते यांनी 71,000 आघाडी घेतली आहे. अकोला मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी 2.5 लाख मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे तर बहुजन वंचित आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल इथे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. धोत्रे यांनी 1,80,000 मतांची आघाडी घेतली आहे. बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप जाधव आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादीचे डॉ राजेंद्र शिंगणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मराठवाड्यातल्या बहुतांश लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुधाकर शृंगारे 2,60,000 मताधिक्यानं विजयी झाले. काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा त्यांनी पराभव केला आहे. जालना लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे 6,30,503 मतं घेत मोठ्या आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ शरदचंद्र वानखेडे या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांवर त्यांचा विजय निश्चित आहे. उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 5,80,593 मतं घेत आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांच्यावर त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. नांदेड मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत. भाजपाचे प्रतापराव चिखलीकर यांनी 4,58,416 मतं घेत आघाडी घेतली आहे. बीडमध्ये भाजपाच्या डॉ प्रीतम मुंडे यांनी 6,57,072 मतं घेत मोठी आघाडी घेतल्यानं त्यांचा विजयही जवळपास निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधवही इथे रिंगणात आहेत. परभणी मतदारसंघात शिवसेना उमेदवार संजय जाधव 5,21,046 मतं घेऊन आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर त्यांना टक्कर देत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे 3,54,418 मतं घेऊन सध्या आघाडीवर आहेत. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 3,48,910 मतं घेत त्यांना जोरदार टक्कर देत आहेत. हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील 4,14,338 मतं घेऊन आघाडीवर आहेत. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सुभाष वानखेडे मोठ्या फरकानं पिछाडीवर असल्यानं हेमंत पाटील यांचा सहज विजय होईल असं चित्र आहे. औरंगाबाद मतदारसंघात 21व्या फेरीअखेर वंचित बहुजन आघाडी समर्थित एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मागे टाकत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी 2,220 मतांची आघाडी घेतल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे 6 उमेदवार तर महाआघाडीचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार गिरीश बापट 4,27,982 मतं मिळवून विजयाच्या समीप आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी 5,56,298 मतं मिळवून मोठी आघाडी घेतली आहे. कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी 7,33,067 मतं मिळवून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे.
सोलापूर मतदारसंघात भाजपाचे जय सिद्धेश्वर स्वामी 5,05,132 मतांनी आघाडीवर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सांगली मतदारसंघातून भाजपाचे संजय पाटील यांनी 4,93,663 मतांनी आघाडी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. माढा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंग नाईक निंबाळकर 5,61,480 मतांनी पहिल्या क्रमांकावर आहेत. हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी 5,56,763 मतं मिळवून आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आघाडीवर आहेत. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे 6,34,388 मतं मिळवून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात त्यांनी आघाडी घेतली आहे. तर मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी 7,18,950 इतक्या मताधिक्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या भाजपाच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. आता जाऊया थेट भाजपा मुख्यालयाकडे. उत्तर महाराष्ट्रातील मतदारांनी युतीला कौल दिलेला दिसत आहे. शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे 1,19,154 मतांनी भरघोस आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. लोखंडे यांना 4,83,143 मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 3,63,989 मतं मिळाली. सदाशिव लोखंडे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अहमदनगरमधून भाजपाचे डॉ सुजय विखे पाटील यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यावर 2,65,000 मतांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भाजपा नेते डॉ सुभाष भामरे 2,34,000 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा पराभव केला. नंदुरबार मतदारसंघात भाजपाच्या हिना गावित यांचा विजय जवळपास निश्चित असून त्यांनी काँग्रेसचे केसी पडवी यांच्यावर 95,000 अधिक मतांची आघाडी घेतली आहे. रावेर मतदारसंघातून भाजपाच्या रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे उल्हास पाटील यांच्यावर सुमारे 3,00,000 मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. जळगावमधून भाजपाचेच उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यावर सुमारे 4,00,000 मतांची विक्रमी आघाडी घेत विजय निश्चित केला आहे. नाशिक मतदारसंघातही शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यावर 2,00,000 अधिक मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपाच्या डॉ भारती पवार यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यावर 2,00,000 अधिक मतांची विजयी आघाडी घेतली आहे. कोकण विभागातल्या अनेक जागांवर भाजपा शिवसेना विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. शिवसेनेनं आपला ठाणे गड राखला असून शिवसेनेचे उमेदवार राजन विचार यांनी 5,56,786 मतं मिळवून निर्णायक आघाडी घेतली आहे.
पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात चुरशीची लढत सुरू असून गावित यांनी 86,211 मतांची आघाडी मिळवली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे अवघ्या 26,949 मतांनी पुढे आहेत. शिवसेनेचे नेते अनंत गीते तटकरेंना कडवी झुंज देत आहेत. कल्याणमधून आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पिछाडीवर टाकत युतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी 3,31,533 मतांची विजयी आघाडी मिळवत विजय निश्चित केला आहे. भिवंडीतून काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना मागे टाकत भाजपाचे कपिल पाटील यांनी 1,46,125 मतांची आघाडी मिळवून विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत यांनी 4,56,013 मतं मिळवत आपला विजय निश्चित केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे निलेश राणे यांना पिछाडीवर टाकत राऊत आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपासह रालोआ कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष सुरू केला आहे. आजचं यश ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रोत्साहनदायी नेतृत्वाला या यशाचं श्रेय जातं असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. देशातल्या जनतेनं भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा निर्णायक बहुमत दिलं असून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि नवभारताचं त्यांचं स्वप्न यावर विश्वास व्यक्त केला आहे असं ते म्हणाले. रालोआच्या विविध नेत्यांनीही मतमोजणीचे कल हाती आल्यानंतर विजयाच्या दिशेनं सुरू असलेल्या परिस्थिती संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. देश आशीर्वाद देत आहे. तिसरी बात, हलके आरोप हलकी आलोचना अस्तरहीन आलोचना देश कभी स्वीकार नहीं करता है. ये इन तुझे बताया है. और जो नरेंद्र मोदी जी की अगुवाई में देश ने काम किया, केंद्र सरकार ने काम किया, और जिस तरह एनडीए की एकजुटता दिखाई पड़ी बहुत ही प्रभावी रूप से, तो भाजपा ने एनडीए ने बहुत ही प्रभावी विजय हासिल की है. विजय का मतलब हमारी जिम्मेदारियां और बढ़ गई है. इसका मतलब यह है कि आने वाले दिनों में हमें और अच्छा प्रदर्शन करना होगा, हमें करेंगे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदींची सुप्त लाट देशभरात होतीच, तीच मतदान यंत्रातून सुनामीच्या रुपानं प्रकट झाली आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. रालोआचं सरकार आणि राज्यातल्या भाजपा सेना युतीच्या सरकारनं गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांची ही पावती आहे असं सांगत फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले. जनतेचा प्रचंड विश्वास आणि प्रेम मिळाल्यामुळे आमच्यावरची जबाबदारीही वाढली आहे. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची मोठी समस्या आहे, मात्र या समस्येतून युती सरकारच मार्ग काढेल अशी जनतेला खात्री आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पडू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. हा मोदीजींना निवडून देण्याकरता प्रचंड उत्सुक आहे आणि आज निकालामध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहे. या देशाच्या इतिहासातले अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा मोदीजींनी या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि मोदीजी जे सांगायचे की देशामध्ये प्रो इनकम्बन्सी आहे, आजच्या निकालामध्ये आपल्याला प्रो इनकम्बन्सी पाहायला मिळाली. महाराष्ट्रामध्ये देखील आमच्या महायुतीनं अतिशय चांगली कामगिरी केली आहे. काही सीट्स पण अजूनही चुरस बाकी आहे, पण एकूणच जे चित्र आहे त्यात आम्ही मागच्या वेळेस भाजप सेनांवर 41 जागा. या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. सेना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं मेहनत करून हा विजय मिळवून दिला. तसंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही महायुतीच्या प्रचारासाठी राज्यभर दौरा केला, त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले आणि आशिष शेलार यांनी मातोश्री इथं जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जनतेच्या आशीर्वादामुळे हा विजय शक्य झाला अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली. विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. सगळे मिळून देशासाठी काम करू असं ठाकरे यांनी सांगितलं. भाजपा शिवसेना युती अभेद्य असून देश आणि राज्याच्या हितासाठी पुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढवू असं फडणवीस यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे काही ठिकाणचे निकाल आता हाती यायला लागले आहेत. विजयी उमेदवारांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. जम्मू कश्मीर में भारतीय जनता पार्टी को सफलता प्राप्त हुई है, भारी सफलता प्राप्त हुई है. आजच्या निकालासंदर्भात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया पाहूया. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निकालानंतर पत्रपरिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामती, सातारा, रायगड या जागा जिंकल्या असून बुलडाणा, परभणी तसंच अमरावती या जागाही जिंकण्याची अपेक्षा आहे असं पवार म्हणाले. जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकार करतो. पार्थ पवार यांची जागा येण्यासारखी नव्हती असंही पवार म्हणाले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात दोष नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र अनेकांनी त्याविषयी शंका व्यक्त केल्या आहेत हेही सत्य आहे असं शरद पवार म्हणाले. नवी दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे. तो जल्लोष, तिथला विजय सोहळा आपण पाहतो आहोत. तालियों के गड़गड़ाहट के साथ माननीय प्रधानमंत्री जी का अभिनंदन करें, स्वागत करें हृदय से. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी का अभिनंदन करें तालियों के गड़गड़ाहट के द्वारा. इस ऐतिहासिक दिन पे विश्व के सबसे बड़े पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शाह जी से निवेदन करता हूं कि माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत करें, अभिनंदन करें. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत करेंगे, अभिनंदन करेंगे तालियों के द्वारा. संसदीय बोर्ड के सदस्य माननीय राजनाथ सिंह जी, माननीय थावरचंद गहलोत जी, माननीय जेपी नड्डा जी, शिवराज सिंह चौहान जी, रामलाल जी से निवेदन करूंगा कि सामूहिक रूप से विश्व के सबसे लोकप्रिय नेता माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत करें. आज के इस शुभ अवसर पे, ऐतिहासिक क्षण पे हम सबके राष्ट्रीय अध्यक्ष जिनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी विश्व की सबसे बड़ी पार्टी बनी, ऐसे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शाह जी से निवेदन करता हूं कि आप कार्यकर्ताओं को संबोधित करें और देशवासियों का आभार व्यक्त करें. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी, मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टी. मंच पर उपस्थित विश्व के सबसे लोकप्रिय नेता और हमारे प्रिय प्रधानमंत्री श्रद्धेय नरेंद्र भाई, जो आज की भारतीय जनता पार्टी के महाविजय के
महानायक है। मैं सभी को कहना चाहूंगा कि जोरदार करतल ध्वनि से मोदी जी का हम सब स्वागत करें। मंच पर उपस्थित पार्लियामेंट्री बोर्ड के सभी सम्माननीय सदस्यगण और आज भाजपा मुख्यालय पे और देश भर में सब जगह एकत्रित आए हुए, हर कार्यालय पर एकत्रित आए हुए भारतीय जनता पार्टी के करोड़ों करोड़ों कार्यकर्ताओं और देश की जनता को मेरा प्रणाम। मित्रों, आज देश के अंदर आजादी के बाद सबसे ऐतिहासिक विजय श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी को प्राप्त हुई है, ये हम सब के लिए गौरव की बात है। मित्रों, आज इस ऐतिहासिक विजय के लिए मैं सबसे पहले भारतीय जनता पार्टी की ओर से देश के 125 करोड़ की जनता का मन पूर्वक धन्यवाद करता हूं, अभिनंदन करता हूं। ये विजय जो है देश की जनता की विजय है, ये विजय जो है भारतीय जनता पार्टी के बूथ से लेकर हर स्तर पर काम करने वाले 11 करोड़ कार्यकर्ताओं के परिश्रम की विजय है। ये विजय है भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार, जिसने 2014 से लेकर 2019 तक जिन नीतियों के आधार पर काम किया, सबका साथ सबका विकास की नीति की विजय है। और ये विजय है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की लोकप्रियता की विजय है। मित्रों, ये पांच साल के अंदर नरेंद्र मोदी सरकार ने देश के 28 करोड़ गरीब परिवारों को उनका जीवन स्तर उठाने के लिए सरकार के जरिए आजादी के 70 साल के बाद पहली बार सार्थक कदम उठाए। उनका आशीर्वाद, उनका जन समर्थन हमारे विजय का संबल बना है। करोड़ों कार्यकर्ताओं ने इतने लंबे चुनाव अभियान के अंदर जो परिश्रम की पराकाष्ठा की, वो हमारे विजय का कारण बना है। और मित्रों, मोदी जी ने जो अपनी प्रचंड लोकप्रियता के साथ एक तूफानी दौरा देश का किया, वो हमारी जीत का आधार बनकर ये प्रचंड विजय को हमें दिलाने में गए। मित्रों, कई मायने में ये जीत ऐतिहासिक जीत। देश के अंदर 50 वर्ष के बाद पहली बार कोई पूर्ण बहुमत से शासन करने वाला प्रधानमंत्री। दिल्लीच्या भाजपा मुख्यालयातला विजयाचा जल्लोष आपण पाहिला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।